होयात। धरण साठे तुडुंब असताना वरुण राजाने रौद्र रूप धारण केल्यानं कृष्णा, कोयना, वारणा, दूधगंगा आदी प्रमुख नद्यांसह उपनद्यांनी देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या लोकांना महापुराचा तडाखा बसू शकतो। पश्चिम घाट परिसरात अक्षरशः हाहाकार माजला आहे। कोयना पानलोटात पावसाने कहर केल्यानं कोयना धरणाचे दरवाजे 14.5 फुटांवरून उचलून धरणातून 1,03,600 क्युसेक पाण्याचा जलविसर्ग सुरू आहे। अशातच धोम, कण्हेर, तारळी आदी धरणांमधून उच्चांकी जलविसर्ग सुरू असल्यानं कोल्हापूर, सांगली, कराड या शहरांबरोबरच नदीकाठच्या आणि सखल भागातील सर्व गावे वस्त्यांमध्ये पुराचं पाणी घुसले। यामध्ये सांगली आणि कोल्हापुरात रविवारी रात्रीपासून महापुराचा हाहाकार उडालाय। हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। दरम्यान या दोन्ही शहरातील पूरस्थिती पाहता राष्ट्रीय आपत्ती पथकाला पाचारण करण्यात आलं आहे।